आपण सगळेच जण कधी ना कधी साबणाच्या पाण्यासोबत खेळलो आहोत. साबणाचे फुगे बनवून ते हवेत सोडायला कुणाला बरं नाही आवडत. पण त्यामागचं विज्ञान समजून घेतलं तर आपण आणखीनही मजेदार खेळ खेळू शकतो. आज आपण साबणाच्या पाण्यापासून वेगवेगळे आकार बनवणार आहोत, ज्यामध्ये कमीत कमी सरफेस एरिया ठेवणे हा नैसर्गिक गुणधर्म पाहायला मिळेल. सुरुवातीला सगळ्या टाचण्या मध्यभागी दुमडून घ्या आणि प्लास्टिकच्या रिफिलमध्ये अडकवून त्यापासून मग वेगवेगळे आकार बनवा. त्रिकोण, चौकोन, प्रिझम तुम्हाला हवे तसे तुम्ही आकार बनवू शकता. आता आपण या त्रिकोणापासूनच पिरामिड किंवा प्रिझमसारखा आकार बनवणार आहोत. टाचण्यांचा वापर केल्यामुळे या रिफिलिंगच्या तुकड्यांची जोडणी सहज शक्य होते. आता एमसीलच्या मदतीने हे सर्व आकार पक्के जोडून घ्या, ज्यामुळे टोकदार कडा झाकल्या जातील आणि साबणाची फिल्म तयार होणे सोपे जाईल. साबणाचा वापर केल्यामुळे सरफेस टेन्शन कमी होते आणि साबणाची जास्त काळ टिकणारी फिल्म तयार होते. कमीत कमी सरफेस एरिया असेल अशाच आकाराची फिल्म तयार होते, जेणेकरून बाह्य आकृतीची प्रत्येक टोके सर्वात कमी अंतराने जोडली जातील. त्यामुळेच सर्व बिंदूंना जोडणारा सर्वात छोटा मार्ग मिळवण्यासाठी या प्रयोगाची मदत होते. अशा 64 बिंदूंचा गणित सोडवायला कम्प्युटरही सक्षम नाही, पण हाच प्रॉब्लेम केवळ या सॉफ्ट फिल्मच्या प्रयोगातून चुटकीसरशी सोडवता येऊ शकतो. तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे मॉडेल्स बनवू शकता, घन, प्रिझम, 8 टोकांचा टेट्राहेड्रॉन आणि बरेच आकार. रिफिलप्रमाणेच तांब्याच्या तारा वापरूनही तुम्ही हे आकार बनवू शकता. जितकी जाड तांब्याची तार असेल तितका जास्त वेळासाठी सॉफ्ट फिल्म टिकून राहील. आता एका टोकाला दोरा बांधून हे आकार साबणाच्या पाण्यात बुडवा. बाहेर काढल्यावर तुम्हाला साबणाच्या पाण्यापासून सुंदर अशी रचना तयार झालेली दिसेल. त्रिकोणी प्रिझमच्या मध्यभागी एका बिंदूत सर्व रेषा जोडल्या गेल्या, तुम्हाला त्या पाहता येतील. आता वेगवेगळ्या आकृतीसाठी वेगवेगळे आकार तयार होतील. या क्यूबच्या मध्ये जर तुम्ही बघितलं तर आतमध्ये एक चौरस तयार होतो आणि या सर्व बिंदूंना जोडणारा हा सर्वात छोटा मार्ग असेल. षटकोनी प्रिझममध्ये सुद्धा एक छोटा षटकोन तयार झालेला दिसेल, जो सर्व बिंदूंना जोडणारा छोटा मार्ग असेल. असेच वेगवेगळे मॉडेल्स साबणाच्या पाण्यात बुडवून तुम्ही या रचनांचं निरीक्षण करू शकता आणि तुमच्या कल्पनांशी ते कितपत जुळत आहे ते पाहू शकता.